नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण झटपट असे चिकन लॉलीपॉप बनवतोय, किंवा तुम्ही म्हणू शकता चिकन 65. तुम्हाला जे हवे असेल ते तुम्ही म्हणू शकता. आणि आपण झटपट रेडीमेड मसाला वापरून हे बनवणार आहोत. हे खूप झटपट पण होतात आणि खायला पण खूप हॉटेलसारखे छान टेस्टी लागतात, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू. आज आपण चिकन लॉलीपॉप बनवतोय, तुम्ही याला चिकन 65 पण म्हणू शकता. ते पण आपण झटपट बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे बोनलेस, आणि त्यामध्ये मी टाकणार आहे हा टिक्का मसाला. हा चिकन लॉलीपॉपसाठी पण चालतो आणि 65 पण चालतो. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवत आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे यातला 1/2 किलोसाठी एवढं पॅकेट वापरता, 100 ग्रॅम आहे. मी यातला 50 ग्रॅमच वापरणार आहे. माझं 1/2 किलो चिकन आहे, तर आपण यामध्ये हा 1/2 मसाला टाकणार आहोत. मी आता यामध्ये हा 1/2 मसाला घालणार आहे. यामध्ये आपल्याला जास्त काही मसाले ॲड करायचे नाही, त्यामध्ये सर्व मसाले असतात. पण थोडंसं फिका असतं आणि मीठ पण कमी असतं, त्यामुळे आपल्या चवीनुसार यामध्ये टाकायचं आहे 1/2 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे आपण. हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण या चिकनला. यामध्ये टाकणार आहोत आपण आलं लसूण 2 चमचे पेस्ट, हे पण एकदम मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 अंड. मी यामध्ये टाकणार आहे 1 अंड, ते पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अंड टाकल्यामुळे आपले चिकनचे पीस जास्त तेलकट पण होत नाही आणि तेल तळल्यानंतर छान कुरकुरीत पण होतात. हे आपल्याला कमीत कमी 15-20 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आपले 20 मिनिटं झालेले आहे. आपण मॅरिनेट केलेलं चिकन बघणार आहोत. छान 20 मिनिटं आपले मॅरिनेट झाले चिकन. आता आपण हे तळून घेणार आहोत. तळण्यासाठी मी ते कढे ठेवलेले आहे, त्यात तेल ठेवलेलं आहे. तेल पण तापलेलं आहे आपलं. आता मी चमच्याच्या साह्याने हा 1-1 पीस तेला सोडणार आहे. मिडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. फुल गॅसवर तळल्यावर ते पटकन काळे होतं आणि आतून कच्चेच राहतं. मिडियम गॅसवर तळल्यावर ते आतून पसरले जातं. तुम्ही हाताने पण सोडू शकता. अगदी झटपट होणारे हे चिकन लॉलीपॉप आहे. छान मीडियम गॅसवरच हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. चिकन कसं असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो शिजण्यासाठी. तुम्ही बोनलेस चिकनच्या जागेवर हड्डीवाले पीस पण टाकून असे लॉलीपॉप करू शकता. ते पण तेलामध्ये शिजले जातात. छान आपले चिकन लॉलीपॉप तळून झालेले आहे. तुम्ही बघा, एकदम छान असे कुरकुरीत पण झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. छान आपले लॉलीपॉप तयार झालेले आहे. बघा, बिलकुल त्यांनी तेल पण धरलेलं नाही. तुम्ही अशा प्रकारे झटपट चिकन लॉलीपॉप किंवा 65 करू शकता. तर आपले चिकन लॉलीपॉप किंवा तुम्ही म्हणा 65 तयार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, आणि ट्राय केल्यानंतर नक्की मला कमेंट करा. आवडली तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. धन्यवाद.